तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम करुणे देवे सर्व कार्ये सुसर्वदा अशा गणेशास वंदन करून आज आपण सौ शकुंतला तायप्पा गणेशकर व श्री तायप्पा रामचंद्र गणेशकर यांच्या लग्नाच्या 56व्या वाढदिवसानिमित्त व तसेच श्री तायप्पा रामचंद्र गणेशकर यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा यांचे आयोजन केले आहे. तसेच त्यांच्या जीवनातील जडणघडण आपण जाणून घेऊया 2 सेकंदात. समस्त जमलेल्यांना सप्रेम नमस्कार. मी तायप्पा रामचंद्र गणेशकर, शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आणि मला 4 भाऊ आणि 3 बहिणी एकत्र असे मी साध्या परिस्थितीमध्ये माझ्या जीवनाची सुरुवात झाली. माझे शिक्षण प्राथमिक शाळा बोराळे 7वीपर्यंत आणि नंतर इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे जुनी 11वी SSC उत्तीर्ण होऊन संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे इंटर सायन्समधून माझे शिक्षण झाले. मी ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा करून उत्तीर्ण होऊन मला कृषी खाते महाराष्ट्र राज्य इथे सरकारी नोकरी मिळाली आणि माझी सर्व आयुष्य नोकरीचे मराठवाडा डिव्हिजनमध्ये औरंगाबाद विभागामध्ये झाले आणि मी साधारण अशा परिस्थितीमध्ये कौटुंबिक अडचणी असूनसुद्धा मी माझ्या घराकडे पूर्वतः माझे आईवडील शेतकरी असल्यामुळे आणि घराचा खर्च मोठा असल्यामुळे मला आयुष्यामधले माझं जीवन कौटुंबिक परिस्थितीकडे लक्ष ठेवून झाले. मला त्या दरम्यान 1, 2 मुली आणि 2 मुले असे माझे अपत्य आहे. त्यापैकी मोठी मुलगी माझी कोकणामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते आणि तिचे मिस्टर प्राचार्य आहेत, एकाच कॉलेजमध्ये दोघे सर्व्हिस करतात. 2 नंबर माझा मुलगा अविनाश गणेशकर हा बी फार्मसी करून BSc सायन्स करून फार्मसी झाल्यानंतर मेडिकल व्यवसाय बोराळे येथे दुकानदारी करून समाजसेवा करतो. 3 नंबर म्हणजे माझी वनिता गणेशकर ही मुलगी सोलापूरमध्ये सासर आणि ते भोसले घराण्यामध्ये असल्यामुळे तिचे पती पण म्हणजे माझे शेखंड जावई ते पण सध्या बिर्ला महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असून आता सध्या त्यांचे वडाळा कॉलेजचे प्राचार्य म्हणून सिलेक्शन झाले. ही आनंदाची बाब वाटते. त्याच्यानंतर माझा मुलगा 2 नंबर मुलगा अरुण गणेशकर हा वैद्यकीय विभागामधून डिप्लोमा फार्मसी करून मेडिकल व्यवसाय दुकान जनावरांची औषधं आणि सर्व प्राणीमात्राची औषधं या विक्री करून तो बोराळेमध्ये व्यवसाय करतो. मी माझी मुलगी 2 नंबर मुलगी वनिता भोसले सौभाग्य वनिता भोसले हीसुद्धा MA BEd सुशिक्षित होऊन चांगले स्थळ मिळाले आणि ते 2 नंबर भोसले शिरीष भोसले हे सुद्धा MA PhD डॉक्टर विज्ञाना पदवी म्हणून डॉक्टर भोसले ते सध्या वडाळा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करतात. आणि माझा 2 नंबर मुलगा म्हणजे अरुण गणेशकर हा BE सिव्हिल करून तो सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उपअभियंता म्हणून काम करतो. माझ्या दोन्ही सुना पण मंगळवेढा येथीलच असून त्यासुद्धा पदवीधर दोघी पण पदवीधर असून व्यवस्थित कुटुंबामधली सध्या रूपरेषा चालू आहे. मला माझ्या गणेशकर कुटुंबामधून 2 नातू आणि 2 नाती आणि मुलीकडच्या बाजूने म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा 2 नातू आणि 2 नाती असे एकूण मला 4 नातू आणि 4 नाती हा मला परिवार चांगला लाभला. आणि मला 4 भाऊ त्यापैकी 1 भाऊ कमी झालेला आहे आणि अजून कुटुंबामध्ये आमच्या खेळीमेळीचं वातावरण आहे. आत्तापर्यंतच्या मला एकूण 3 बहिणी त्या 3 बहिणी पण चांगल्या वेल एस्टॅब्लिशमेंट व्यवस्थित आहेत. बाकी सर्व परिवार मला पाहुणेसुद्धा चांगले मिळालेले आहेत. सर्व आयुष्यामध्ये अगदी व्यवस्थित आता माझ्या
वयाची 80 वर्ष पूर्ण होत आहेत. आतापर्यंतचा मला एकदम व्यवस्थित आणि मला शेतकी खात्यामध्ये नोकरी करून मला शेतीची आवड असल्यामुळे आतापर्यंत सुद्धा मला रिटायर होऊन 23 वर्षे पूर्ण झाली, तरी परंतु मी अजून मला शेतामध्ये जातो, रस्त्याला सकाळी संध्याकाळी फिरून येतो आणि कुठल्याही प्रकारचा मला रक्तदाब किंवा शुगर डायबिटीसचा असा काही प्रकार नाही. तसेच माझ्या सौभाग्यवतीचे सुद्धा तिलासुद्धा कुठला आजार नाही, तिला पण कुठली गोळी रक्तदाब नाही, शुगर नाही. अगदी दोघांचे जीवन व्यवस्थित चालू आहे अगदी. आणि सर्व गुण संपन्न पांडुरंगाच्या कृपेने मला फारच म्हणजे आनंदी वातावरण वाटते आयुष्यामध्ये. आता एवढे सांगून मी आता बोलण्याची आणि सांगण्याची रजा घेतो.